नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे विभागात एक नवीन भरती निघालेली आहे तर त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। बघा, जे मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। बघा, जवळपास 50,000 ते 1,60,000 पर्यंतचा पगार तुम्हाला मिळू शकतो। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, ही पोस्ट कुठून निघालेली आहे, ती निघालेली आहे डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड। तर बघा, ही एक रेल्वेची सबसिडरी कंपनी आहे, एकाएक रेल्वेची सबसिडरी कंपनी आहे। तरी कोणत्या पोस्टसाठी निघाली बघा, 3 पोस्टसाठी निघालेली आहे, ज्युनियर मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह। तर बघा, जे फार मुलांनी याला अप्लाय केलं नव्हतं, तर आता जे मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी एक चान्स सध्या आहे। आधी या परीक्षेची डेट 23 मे होती, तर आता ती एक्सटेंड करून 23 जुलैपर्यंत केलेली आहे। तर तुमच्यासाठी एक छान संधी आहे, ज्या मुलांनी जे मुलं अभ्यास करतायत स्पर्धा परीक्षांचा त्यांनी जास्तीत जास्त याने अप्लाय करा। तर बघा, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय, आता 23 जुलै आहे, आणि जी एक्झाम आहे ती केव्हा होणार आहे, ती सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार आहे। आणि एक्झाम पूर्णपणे कम्प्युटर बेसणार आहे, CBT टेस्ट असणार आहे। तर बघा, आता आपण पोस्ट आणि क्वालिफिकेशन बघूया। बघा, पहिली पोस्ट काय, ज्युनियर मॅनेजरची आहे। पे स्केल किती आहे, 50,000 ते 1,60,000 पर्यंतचा आहे। पहिले आहे ज्युनियर मॅनेजर सिव्हिल, टोटल 31 वॅकन्सी आहे, हे तुम्ही कॅटेगरी बसून बघू शकता। आणि क्वालिफिकेशन काय, बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, मग ज्यांचं BE झालेलं आहे सिव्हिलमध्ये ते अप्लाय करू शकतात। आणि त्यांनी काय म्हटलंय की 60% मार्क्स पाहिजे, 60%पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे। पुढचं आहे ज्युनियर मॅनेजर ऑपरेशन अँड BD, टोटल 77 वॅकन्सीज आहेत। आणि क्वालिफिकेशन काय, की MBA झालेलं पाहिजे विथ 60% मार्क्स, म्हणजे 60%पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे। बघा पुढचं काय, ज्युनियर मॅनेजर मेकॅनिकलसाठी 3 वॅकन्सी आहेत। आता तुम्ही म्हणणार की 3 वॅकन्सी आहेत, अप्लाय करायचं का, माझं म्हणणं आहे तुम्ही अप्लाय करून द्या। बघा, तिघी अनरिझर्व्ह आहेत, म्हणजेच ओपनसाठी आहेत, अप्लाय करून ठेवा। तर क्वालिफिकेशन काय, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, हे सर्व आहेत विथ ग्रेटर दॅन 60% मार्क्स पाहिजे, म्हणजे तुम्हाला 60% जास्त मार्क्स पाहिजे। बेसिकली ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पोरांसाठी अप्लाय करू शकतात तुम्ही। बघा, पुढची आहे एक्झिक्युटिव्ह, पे स्केल 30,000 ते 1,20,000 आहे, खूप कमी आहे, कारण ती डिप्लोमा होल्डरसाठी आहे। बघा, इथे फक्त एक क्वालिफिकेशन काय, डिप्लोमा फॉर 3 इयर्स सिव्हिल इंजिनिअरिंग, टोटल 73 वॅकन्सीज आहेत। पुढचं आहे एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल, बघा टोटल 42 वॅकन्सीज आहेत। आणि क्वालिफिकेशन डिप्लोमा पाहिजे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिकमध्ये विथ 60% मार्क्स इन ॲग्रिगेट। बघा, पुढचं आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, टोटल 87 वॅकन्सीज आहेत। आणि हे पण क्वालिफिकेशन डिप्लोमा पाहिजे 3 वर्षाचा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये। बघा, हे जे आहे एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BD, म्हणजे ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन झाले, म्हणजे BE झाले असेल, BSc झालं असेल किंवा BA झालं असेल, त्या लोकांसाठी पण एक चान्स आहे, ते लोकही अप्लाय करू शकतात। टोटल 237 वॅकन्सीज आहेत। तर बघा, एक हे पण एक खूप छान आहे तुमच्यासाठी, तुम्ही अप्लाय करू शकतात। क्वालिफिकेशन काय, की ग्रॅज्युएशन पाहिजे विथ 60% मार्क्स इन ॲग्रिगेट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड किंवा इन्स्टिट्यूट। पुढचं आहे एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलसाठी आहे, टोटल 3 वॅकन्सीज आहेत। आणि काय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिप्लोमा पाहिजे 3 वर्षाचं कम्प्लीट इन मेकॅनिकलमध्ये। बघा, BE साठी पण 3 जागा आहेत, आणि डिप्लोमासाठी पण 3 जागा आहेत, 3 मेकॅनिकल। तुम्ही इथं पण अप्लाय करू शकता, ज्यांचं BE झाले ते पण इथं अप्लाय करू शकता। बघा, आता एक्झामिनेशन फी काय, ज्युनियर मॅनेजरसाठी 1,000 रुपये आहे, एक्झिक्युटिव्हसाठी 900 आहे, आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 700 रुपये आहे। बघा, एक्झिक्युटिव्हसाठी टोटल 237 वॅकन्सीज होत्यात। मी तर म्हणतो तुम्ही सगळ्यांनी इथंच जास्त अप्लाय करा, खूप छान आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी। आता जे सिलॅबस वगैरे काय एक्झामचा, ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच बघणार आहोत। तर अशाच जॉब नोटिफिकेशनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।